दहावी झाली मग आता 11वी 12वीच्या जे डबली नीट सारख्या सर्व स्पर्धा प्रवेश परीक्षांमध्ये चांगले गुण मिळून चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवायचं आहे. डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट, सायंटिस्ट बनायचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला गरज आहे योग्य मार्गदर्शन, उत्कृष्ट टीचिंग क्वालिटी, उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर आणि नेहमीच नेत्रदीपक निकाल असणाऱ्या अकॅडमीची, म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सची. कारण फक्त इथेच गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा आहे. ॲनिमेटेड ऑडिओ, व्हिडिओ, 3D लेक्चर्स, प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब, त्यामध्ये नोट्स आणि व्हिडिओ लेक्चर्स, प्रत्येक विषयाला 2 तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक. अकॅडमीतील अव्वल येणाऱ्या आणि गव्हर्नमेंट, मेडिकल किंवा IIT मध्ये प्रवेश मिळवणाऱ्या स्टुडंट्सना अकॅडमीकडून 1,00,000 रुपयांची स्कॉलरशिप सुद्धा. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, अभ्यासाबरोबरच सर्वांगीण विकास हेच ध्येय. मग विचार कसला, 11वी 12वी सायन्स प्रवेश सुरू. विधवा प्रथेवर बंदी घालणारे खानापूर तालुक्यातील लेंगरे हे पहिले गाव. सध्या विधवा प्रथेवर बंदी घालण्यासाठी राज्यभरातून अनेक गावे पुढे येत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड या गावाने सुरू केलेल्या या चळवळीचे लोण आता राज्यभर पसरू लागलं आहे. खानापूर तालुक्यातील लेंगरे ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव केला आहे. सांगली जिल्ह्यात असा ठराव करणारे लेंगरे ही दुसरी ग्रामपंचायत तर खानापूर तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. मासिक सभेनंतर ग्रामसभा घेत या ठरावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या सभेला महिलांची उपस्थिती चांगली होती. शनिवार 21 मे रोजी लेंगरे येथे ग्रामसभेत ग्रामसेवक सुभाष भोते यांनी 17 मेचा विधवा प्रथेविरुद्धचा शासन निर्णय वाचून दाखवला. यावर साधक बाधक चर्चा होऊन उपसरपंच शीतल लांब यांनी ठराव मांडला. त्याला शोभा लोंढे यांनी अनुमोदन दिले आणि सर्व सहमतीने ठराव मंजूर करण्यात आला. या अगोदर असे सुधारणावादी ठराव कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड, माणगाव, अकोला, सांगली जिल्ह्यातील बलगवडे, ढोरखेड ग्रामपंचायतीने मंजूर केले आहेत. खानापूर तालुक्यात पहिला आणि सांगली जिल्ह्यातील दुसरा ठराव लेंगरे ग्रामपंचायतीने केला आहे अशी माहिती सरपंच राधिका बाघल यांनी दिली. आम्ही विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी लेंगरे ग्रामपंचायतमध्ये आज मासिक सभेमध्ये तसेच ग्रामसभेमध्ये समाजातील अनिष्ट रूढी बंद होण्यासाठी, विधवांना सन्मानाने वागणूक मिळण्यासाठी आम्ही ठराव घेतला. त्याच्यासाठी सर्व गावातील सर्व महिलांचा सहभाग होता, तसेच सर्व समाजातील घटक बरोबर घेऊन सर्व बचत गटातील स्त्रिया यांच्यानुसार आम्ही सर्वांनी हा ठराव मंजूर केलेला आहे आणि त्याच्यासाठी सर्व महिलांच्या सहभागातून आम्ही या रूढीचं म्हणजे बंद होण्यासाठी प्रबोधन करणार आहे. यावेळी सरपंच राधिका बागल, उपसरपंच शीतल बागल, ग्रामपंचायत सदस्य दिनकर शिंदे, ग्रामपंचायत सदस्य संगीता शिंदे, माजी सरपंच प्रशांत सावंत, राणी आयवळे, कलावती गुजले, देवीदास क्षीरसागर, दादासाहेब चंदन शिवे उपस्थित होते. मासिक सभा झाल्यानंतर ग्रामसभेतही हा ठराव करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्यांसह ज्येष्ठ नेते श्रीरंग शिंदे, राष्ट्रवादी युवकचे तालुका अध्यक्ष हर्षवर्धन बागल, जयश्री चव्हाण, नयना कुलकर्णी, मनीषा गुजले, मनीषा आंधळकर, प्राजक्ता शेटे, यास्मिन पिरजादे, बेबीनंदा सगरे यांसह महिला उपस्थित होत्या.